हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण पहिले त्यामधील सराव संच 1.5 सोडवणार आहोत। आपण जर या चॅनल वर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। उदाहरण पहिले, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण व्यवस्थित 1-2 वेळा वाचून घ्या, त्यानंतर ते उदाहरण सोडवा। आता आपल्याला या उदाहरणामध्ये काय दिले आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। किती संख्या आहेत, 2 संख्या आहेत। ओके, म्हणजेच आपण मोठी संख्या एक्स मानू व लहान संख्या काय मानू, वाय मानू। मोठी संख्या एक्स मानू व लहान संख्या वाय मानू। मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय आहे। आता उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिली अट कोणती आहे, दोन संख्यांमधील फरक तीन आहे। म्हणून उदाहरणात दिलेल्या पहिली अट कोणती आहे दोन संख्यांमधील फरक तीन आहे। दोन संख्या कोणत्या आहेत, एक्स आणि वाय। एक्स मोठे आहे, वाय लहान आहे। फरक म्हणजे काय येणार, वजाबाकी। म्हणजे हे समीकरण कसं येईल, एक्स वजा वाय बरोबर 3। या समीकरणाला आपण क्रमांक 1 देऊया। समीकरण 1 कळलं असेल, फरक म्हणजेच काय, वजाबाकी। दोन संख्यांमधील फरक, दोन संख्यांमधील वजाबाकी किती आहे, 3 आहे। ओके, नेक्स्ट दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट कोणती आहे, मोठ्या संख्येची तिप्पट। मोठी संख्या कोणती, एक्स। तिप्पट किती आली, 3x, आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे काय होणार, 2y। यांची बेरीज म्हणजे काय, 3x + 2y किती आहे, 19। हे समीकरण 2 झालं। ओके, आता हे समीकरण आपल्याला सोडवायचे आहे। ही समीकरण तुम्ही क्रेमर्स पद्धतीने सोडवला तरी चालेल किंवा चलाच्या निरसन पद्धतीने सोडवला तरी चालेल। ओके, आपण चलाच्या निरसन पद्धतीने समीकरणे सोडवणार आहोत, तुम्ही क्रेमर्स पद्धतीचा वापर केला तरी हरकत नाही। निरसन पद्धतीने सोडवायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, या चलांचा सहगुणक काय पाहिजे, समान पाहिजे। एक तर एक्सचा सहगुणक समान पाहिजे किंवा वायचा सहगुणक समान पाहिजे। आपण वायचा सहगुणक समान करून घेऊ। या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 2 आहे, म्हणजे समीकरण 1 ला आपण किती ने गुणणार, 2 ने गुणणार। समीकरण, कारण का, या ठिकाणी वायचा सहगुणक किती आहे, 2, या ठिकाणी 1 × 2 = 2, म्हणजे समीकरण 1 ला 2 ने गुणू। समीकरण 1 ला 2 ने गुणल्यावर समीकरण काय तयार होईल, 2 × x = 2x, 2 × y = 2y, 2 × 3 = 3, 2 × 6। या समीकरणाला आपण क्रमांक देऊ 3। आता समीकरण 2 आणि 3, या ठिकाणी अधिक चिन्ह आहे, या ठिकाणी वजा चिन्ह आहे, भिन्न चिन्हांचे काय होते, बेरीज होते। समीकरणामध्ये आपण चल समांक सहगुणक समान करून घेतले, या ठिकाणी चिन्ह बघा, चिन्ह भिन्न आहेत, म्हणजेच काय, आपण 2 आणि 3 यांची बेरीज करू। समीकरण 2 व समीकरण 3 यांची बेरीज करू, काय येईल, समीकरण 3 3x + 2y = 19, 2x + 2y = 6 बेरीज करतोय। 3 + 2 = 5, हे +2 + 2y = 2y म्हणजे किती आहे, 0। 19 + 6 किती होतात, 25। 5x = 25 म्हणजेच x = 25/5। x = 25/5 म्हणजेच 5 × 5 = 25, आणि x बरोबर किती किंमत आली,
एक्स बरोबर पांच। आता आपल्याला एक्स ची किंमत काढलेली आहे, यानंतर आपल्याला वाय ची किंमत काढावी लागेल। म्हणजेच आपण काय करूया, एक्स बरोबर पांच ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, तुम्ही दोन मध्ये ठेवला तरी चालेल। ओके, समीकरण एक काय, एक्स वजा वाय बरोबर तीन, एक्स वजा वाय बरोबर तीन, एक्स ची किंमत किती आहे पांच, वजा वाय बरोबर तीन, वजा वाय बरोबर तीन ही पांच या बाजूला घ्या वजा होतील, म्हणून वजा वाय बरोबर भिन्न चिन्हांची वजाबाकी, पाचातून तीन गेले दोन, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या पाच, चिन्ह कोणते वजा, वजा वजा काय होतील अधिक, म्हणजेच वाय बरोबर दोन, एक्स बरोबर तीन, वाय बरोबर दोन। एक्स म्हणजेच काय मोठी संख्या, वाय म्हणजेच काय लहान संख्या, म्हणजे मोठी संख्या पाच आहे, लहान संख्या दोन आहे। आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर त्या संख्या शोधा, तर त्या संख्या शोधा, म्हणजे त्या संख्या पाच व दोन आहेत, म्हणून त्या संख्या पाच व दोन आहेत, म्हणून त्या संख्या पाच व दोन आहेत। कळले तुम्हाला? ओके, तर यानंतर आपण उदाहरण दोन सोडवूया। उदाहरण दुसरे, कृती पूर्ण करा। मी आयत आहे, आयताच्या बाजू दिलेल्या आहेत, त्यावरून एक्स आणि वायच्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा। माझे म्हणजे कोणाचे, आयताचे, आयताचे क्षेत्रफळ व परिमिती आपल्याला काढायची आहे। आपल्याला आयत दिलेले आहे आणि आयताच्या बाजू दिलेल्या आहेत। ओके, तर हे उदाहरण आपण सोडवूया। आता आपल्याला माहित आहे आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, आयताच्या सम्मुख भुजा काय असतात एकरूप असतात, म्हणून या दोन्ही भुजांची लांबी समान असेल, या भुजांची लांबी समान असेल। ओके, आयताच्या सम्मुख भुजा एक रूप असतात, म्हणून दोन एक्स अधिक वाय अधिक आठ, दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक्स वजा वाय। आता हे समीकरण आपण सोडवूया। हे दोन एक्स, हे चार एक्स इकडे घ्या, वजा चार एक्स झाले, अधिक वाय हे वजा वाय इकडे या बाजूला आल्यावर अधिक होणार, हे अधिक आठ या बाजूला गेल्यावरती वजा आठ होणार, दोन एक्स वजा चार एक्स, चारातून दोन गेले दोन, भिन्न चिन्हांची वजाबाकी होती, वजाबाकीला मोठ्या संख्येत चिन्ह, या मोठी संख्या कोणते या ठिकाणी चार, चिन्ह कोणते वजा, दो वजा दोन एक्स, वाय अधिक वाय दोन वाय बरोबर वजा आठ। आपण जर प्रत्येक संख्येला दोनने भागलं तर काय येईल, प्रत्येक संख्या दोनने जर भागलं तर काय नाही, बघा भागून बघा, दोन एक्स वजा दोन अधिक दोन वाय छेद दोन बरोबर वजा आठ छेद दोन, दोनने भागून काय नाही वजा एक्स, दोन दोन कट काय होईल अधिक वाय, बे एक बे चोक आठ, म्हणजे किती येणार ऋण चार, बे एक बे चोक आठ। हे समीकरण आपण काय म्हणूया, या समीकरणाला क्रमांक एक देऊया। ओके, त्यानंतर या भुजा सुद्धा एकरूप असतील, सम्मुख भुजा सम्मुख बाजू का असणार एकरूप असणार, म्हणजेच काय तसेच एक्स अधिक चार बरोबर दोन वाय, एक्स अधिक चार बरोबर दोन वाय, हेच आपण कसं लिहू शकतो, एक्स हे दोन वाय या बाजूला घ्या वजा दोन वाय होतील, हे अधिक चार इकडे घ्या वजा चार होतील, या समीकरण दोन देऊया। ती या ठिकाणी वजा एक्स आहेत, या ठिकाणी अधिक एक्स आहेत, म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार, सहगुणक समान आहेत, एक्स आहे या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे काय करणार बेरीज करणार, म्हणजे समीकरण एक व दोन यांची बेरीज करूया। बेरीज करू, समीकरण एक काय, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, बेरीज करतोय, वजा एक्स अधिक एक्स कट झाले, अधिक एक वाय वजा दोन वाय, भिन्न चिन्हांची वजा बाकी, दोनातून एक गेले एक, म्हणजे एक वाय, मोठी संख्या कुठली आहे दोन, म्हणजे वजा वाय, वजा चार वजा चार किती वजा आठ, वजा वजा अधिक म्हणजेच वाय बरोबर आठ, आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे।
आता आपण एक्स ची किंमत काढूया, वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, एक मध्ये ठेवू। समीकरण एक काय, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार, वजा एक वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार, वजा एक्स अधिक आठ, एक्स वाई ची किंमत किती आठ बरोबर वजा चार, वजा एक्स बरोबर हे वजा चार अधिक आठ या बाजूला घ्या वजा होती, नेक्स्ट वजा एक्स बरोबर समान चिन्हांची बेरीज होती बार, सॉरी या ठिकाणी आठ, मी डायरेक्ट उत्तरच लिहून टाकलं, ओके वजा चार वजा आठ समान चिन्हांची काय होती बेरीज होती, बेरीजेला समान चिन्ह म्हणजे ऋण बारा, ऋण ऋण काय आले धन म्हणजेच एक्स बरोबर किती आले बारा। आपण एक्स आणि वाय ची किंमत काढलेली आहे पण आपल्याला काय विचारलंय, एक्स आणि वाय ची किंमती काढल्या त्यानंतर माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे। आपण एक्स आणि वाय ची किंमत काढलेली आहे परंतु परिमिती आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताची लांबी आणि रुंदी काढावी लागेल। आता आयताची रुंदी म्हणजेच या ठिकाणी दोन वाय आहे, लांबी आपण दोन एक्स अधिक वाय अधिक आठ ही घेऊ शकतो, कोणतीही घ्या दोन वाय घ्या किंवा एक्स अधिक चार घ्या कोणतीही घेतलं तरी उत्तर सारखंच येईल। ओके आम्ही तर लांबी घेतोय दोन वाय आणि रुंदी घेतोय, सॉरी रुंदी घेतोय दोन वाय आणि लांबी घेतोय दोन एक्स अधिक वाय अधिक आठ, रुंदी बरोबर दोन वाय, दोन वाय ची किंमत किती आहे वाय बरोबर आठ, दोन गुणिले आठ बरोबर सोळा, दोन बरोबर किती सोळा। त्यानंतर लांबी काढूया, दोन एक्स बरोबर किती आहे बारा, एक्स ची किंमत बारा आपण काढले अधिक वाय बरोबर किती आहे वाय ची किंमत आठ अधिक हे आठ किती आले बारा दुने चोवीस, आठ ने आठ सोळा, बेरीज करा किती आली बेरीज चोवीस अधिक सोळा ती चाळीस, म्हणजे लांबी चाळीस आणि रुंदी किती आहे सोळा, म्हणून आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणे रुंदी, लांबी किती आहे चाळीस रुंदी किती आहे सोळा, सोळा गुणे चार किती आहे चौसष्ट, सहा चार आणि हा शून्य म्हणजे चारशे साठ चौरस एकक, या ठिकाणी कोणते एकक दिलेलं नाही सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही म्हणजेच या ठिकाणी काय लिहिणार चौरस एकक। क्षेत्रफळ काढले आता आपण काय करूया परिमिती काढूया, आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी, दोन लांबी किती आहे चाळीस रुंदी किती आहे सोळा, दोन सोळा अधिक चाळीस किती होतात छप्पन्न, दोघांचा गुणाकार करा छप्पन गुणिले दोन किती येते एकशे बारा, आपण इथे एकक लिहिला तरी हरकत नाही एकशे बारा एकक, म्हणून आयताची परिमिती बरोबर एकशे बारा एकक। या ठिकाणी सुद्धा तुम्ही एकक लिहू शकता, लांबी चाळीस एकक सोळा एकक, ओके म्हणून आयताची परिमिती बरोबर एकशे बारा एकक, म्हणजे आपण आयताचे क्षेत्रफळ काढले आयताची परिमिती सुद्धा काढलेली आहे। सो या प्रकारे आपण हे उदाहरण पूर्ण सोडवलं आहे, यानंतर आपण उदाहरण तिसरे सोडवूया। उदाहरण तिसरे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज पंच्याण्णव येते, तर दोघांची वही काढा। आपल्या वडिलांचे वय तसेच मुलाचे वय काढायचे आहे, मग समजा वडिलांचे वय एक्स वर्ष आहे व मुलाचे वय वाय वर्ष, आपण वडिलांचे वय किती मानले एक्स वर्ष मानलेले आहे आणि मुलाचे वय आपण काय म्हणूया वाय वर्ष मानूया, वडिलांचे वय एक्स वर्ष आहे व मुलाचे वय सॉरी मुलाचे वय वाय वर्ष आहे, मुलाचे वय वाय वर्ष आहे। उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार, प्रत्येक उदाहरणामध्ये दोन अटी असतात त्यापैकी पहिल्या अट,
पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवल्यास, वडिलांचे वय किती आहे एक्स, मुलाच्या वयाचे दुप्पट किती होणार दोन वाय, मिळवल्यास बेरीज किती येते, म्हणजे बेरीज एक्स अधिक दोन वाय, किती बेरीज येते सत्तर, म्हणजेच एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर, हे समीकरण आपल्याला एक मिळाले. तर दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिली, तर मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, मुलाचे वय किती आहे वाय, मुलाचे वय किती आहे वाय, वडिलांच्या वयाचे दुप्पट, वडिलांचे वय किती आहे एक्स, दुप्पट किती होणार दोन एक्स, बेरीज किती येते, बेरीज किती येते पंच्याण्णव. हे समीकरण आपण वाचू शकतो दोन एक्स अधिक वाय बरोबर पंच्याण्णव, एक्स अगोदर लिहिले वाय नंतर. या समीकरणाला क्रमांक आपण दोन देऊया. आता आपल्याला समीकरण सोडवायचे आहे. या ठिकाणी तुम्ही क्रेमर्स रूल वापरून सुद्धा सोडवू शकता किंवा निरसन पद्धतीने सोडवू शकता. ओके, आता या ठिकाणी निरसन पद्धतीने सोडवायचं असेल तर या ठिकाणी चल एक्स चल किती, या ठिकाणी एक, या ठिकाणी दोन आहे, वायचं दोन आहे, या ठिकाणी एक, म्हणजे चल समान नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक तर एक्सचा चल समान करून घ्यावा लागेल किंवा वायचा सगुणक समान करून घेऊया. तर आपण या ठिकाणी वायचा सगुणक समान करून घेऊ, म्हणजे समीकरण इथे या ठिकाणी किती एक, या ठिकाणी दोन, म्हणजे समीकरण दोनला दोनने गुणावं लागेल, समीकरण दोनला दोनने गुणू, समीकरण दोनला दोनने गुणल्यावर काय होईल, दोन गुणले दोन चार, चार एक्स, एक गुणले दोन दोन वाय, पंच्याण्णव गुणले दोन, पंच्याण्णव गुणले दोन किती येतात, किती येतील एकशे नव्वद, क्रमांक आपण देऊया तीन. आता आपण एक व तीन वरून, एक आणि तीन वरून काय करणार, एक आणि तीनची या ठिकाणी अधिक दोन वाय अधिक दोन वाय समान चिन्ह आहेत, समान चिन्ह असतील आपण काय करतो वजाबाकी करतो, म्हणून समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू, तुम्ही एक मधून तीन वजा केला तरी चालेल, पण शक्यतो वजाबाकी करताना ज्या समीकरणाचा एक्सचा सगुणक मोठा असेल त्या समीकरणामधून दुसरे समीकरण काय करायचे वजा करायचे, म्हणून मी काय करतोय तीन मधून एक वजा करतोय, समीकरण तीन मधून आपण काय करतोय एक वजा करतोय, वजाबाकी, वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह काय होतात बदलतात, अधिकचे वजा झाले, अधिकचे वजा आणि या अधिकचे वजा. ओके, चारातून एक्स गेले, चारातून चार एक्स वजा एक एक्स किती आले तीन एक्स, हे अधिक द्वाय दोन वाय काय आले कट झाले, किती आले शून्य दोन एकशे वीस, तीन एक्स बरोबर एकशे वीस, म्हणजे एक्स बरोबर एकशे वीस छेद तीन, तीन एक तीन, तीन चौक बारा आणि हा शून्य, म्हणजे एक्स बरोबर किती आले उत्तर चाळीस, एक्स बरोबर चाळीस ही किंमत. समीकरण एक मध्ये ठेवू, समीकरण एक काय, समीकरण एक आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर, एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर, एक्स ची किंमत किती आहे चाळीस, अधिक दोन वाय बरोबर सत्तर, जे दोन वाय बरोबर सत्तर हे चाळीस इकडे घ्या वजा होतील, म्हणजे दोन वाय बरोबर तीस, दोन वाय बरोबर तीस, म्हणजे वाय बरोबर तीस छेद दोन, किती आली वायची किंमत पंधरा, बे के बे तीसला आपण दोनने भाग केला तर किती उत्तर येईल पंधरा. एक्स म्हणजेच कुणाचे वय आहे, एक्स म्हणजेच वडिलांचे वय, वाय म्हणजे कुणाचे वय मुलाचे वय, म्हणजेच वडिलांचे वय किती आहे चाळीस वर्ष व मुलाचे वय किती आहे पंधरा वर्ष, म्हणून वडिलांचे वय चाळीस वर्ष व मुलाचे वय पंधरा वर्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर उदाहरणे यापुढील उदाहरणे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. थँक्यू.